महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी न्यूज सोबतच. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा. अमरावतीमध्ये स्थानिक महापालिकेची शेवटची आमसभा गुरुवारी वादळी ठरली आहे. स्वच्छता कॉन्ट्रॅक्टरच्या मुद्द्यावर MIM चे गटनेते अनामी जहे बसपाचे गटनेते चेतन पवार यांच्या अंगावर धावून गेले. दोघांमध्ये प्रचंड शाब्दिक चकमक उडाली. काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून अनर्थ टळला. प्रचंड गदारोळात महापालिका आमसभा 15 मिनिटे तहकूब केली. 8 मार्च 2017 रोजी अस्तित्वात आलेल्या विद्यमान महापालिका कार्यकाळातील शेवटची आमसभा होती. नवीन प्रभागा पद्धतीप्रमाणे स्वच्छता कंत्राटदार नेमावेत. नवीन प्रभाग रचनेनुसार स्वच्छतेचे धोरण ठरवावे. या स्थायी समितीकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना चेतन पवार यांनी कंत्राटदारांची वकिली ही शब्द प्रयोग केला. तो शब्द मागे घेण्यात यावा अशी मागणी ए नाझीम यांनी केली. त्यावर हट्ट असे संबोधन करीत त्यांनी ए नाझीम यांची सूचना अवहेरली. त्यामुळेच ए नाझीम हे चेतन पवार यांच्या अंगावर धावून गेले. पवार यांनी प्रतिकार करीत स्वतःचा बचाव केला. यापूर्वीच याच सभेत भाजप गटनेता तुषार भारतीय व माजी महापौर मिलिंद चिमोटे यांच्यात प्रचंड वादावादी झाली. टाइम्स टुडे 18 न्यूज अमरावती. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज सोबतच. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा